आजकाल महिलांवर जे अत्याचार होते, मुलींवर अत्याचार होते ते आम्हाला चांगले वाटते. काल महिलांवर अत्याचार होतात तरी पण त्या भीत राहतात. एवढ्या सवयी उपलब्ध असून त्या चुपचाप राहतात. मी बस माझ्या आईसोबत किंवा बाबासोबत प्रवास करत असतो तेव्हा बसमध्ये काही मुलं मुलींना किंवा महिलांना छेडत असतात ते आम्हाला बिलकुल आवडत नाही. आम्ही बाहेर जाऊन येताना आम्हाला बघून हिरोगिरी दाखवतात आणि पिक्चरचे गाणे म्हणतात. काही टपोरी मुले राहतात ते आम्हाला पाहून पिक्चरचे डायलॉग मारतात ते मला आवडत नाही. मी आमच्या शिक्षकांसोबत चर्चा करणार आहे. आम्ही आणि आमच्या सगळ्या क्लासमधले विद्यार्थी आणि मुली मुलं हे सगळे आम्ही म्हणून चर्चा करणार. आम्ही आमच्या गावातील सरपंच, मॅडम, सदस्य वार्ड मेंबरला भेटून त्यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेणार. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध एक पथनाट्य तयार करणार आहोत आणि ती गावामधील चौकामध्ये ते सादर करणार आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत आणि शाळेमध्ये सुद्धा तो सादर करणार. मुलींवर जे अत्याचार होते त्याविरुद्ध एक रॅली काढून त्यामध्ये आम्ही महिलांवर अत्याचार थांबलेच पाहिजे अशा प्रकारचे नारे लावणार. महिलांवर मुलींवर जे अत्याचार होत आहे त्याबद्दल कोणत्या कलमानुसार अपराधीस किती सजा आहे त्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करू. ही अपेक्षा करते की आम्ही जी रॅली काढली त्यामध्ये तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल असे. मुलांनी खूप अतिशय असा चांगला प्रोजेक्ट निवडलेला आहे. मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. मी त्यांचे अभिनंदन करते. शाळेतील विद्यार्थी एवढे मोलाचं कार्य करू शकतात त्यांचे मला फार कौतुक आहे. आज सकाळी आमच्या गावामध्ये रॅली काढली या त्यामधून लोकांनी हा बोध घेतला की स्त्रियावर होणारा जे अत्याचार आहे हे गावामध्ये कमी झाले पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना या पटनातून समजून सांगितलं. आम्हाला रॅली पाहून असं कौतुकास्पद इतकं वाटलं का खरंच मन भारावून गेल्यासारखं वाटलं आणि एकदम त्याचा असा स्तुत्य असा उपक्रम वाटला. हे मुलं लहान वयात एवढा मोठा विचार करतात ते मोठे माणसं करू शकत नाही खरंच त्यांचं कौतुक करण्यालायक बाब आहे.